नक्कीच नगर जिल्ह्यामध्ये ही निवडणूक 5 जिल्ह्याची होत असताना नगर जिल्ह्याचे सर्वाधिक मतदार नोंदणी झालेली आहे आणि त्या अनुषंगानं जिल्ह्यातले 4 उमेदवार आहेत आणि सारासार विचार करता आणि मतदारांची चर्चा विनिमय करता आमचा उमेदवार हाच आहे की सत्याचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं सत्याचा विजय करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सरसावली आहे आणि विजय हा निश्चित आहे। सत्याचा विजय म्हणजे सत्यजीत तांबे यांचा विजय असं काय म्हणायचं? असं तुम्हाला समजायचं असेल तर काय हरकत नाही। वर्गातली एक नंबरची पार्टी उमेदवार देऊ शकली नाही नाशिक मतदारसंघात। भारतीय जनता पार्टी ने उमेदवार आमचा 3 वेळेस उमेदवार इथे हरला होता त्यामुळं कोणत्याच पक्षाने इथे उमेदवार दिला नाही आणि ज्यांनी कोणी दिले ते दुसऱ्याचे उमेदवार घेऊन त्याच्या पार्टीशी उभा राहण्याची भूमिका घेतली। परंतु आम्ही यामध्ये भारतीय जनता पार्टीने हा निर्णय केला की शेवटी ज्यांच्या बाजूने निवडणूक होती गेली 3 टर्म त्यांनी उमेदवार घेतला नाही त्यांनी एबी फॉर्म काँग्रेसने त्या उमेदवारांनी फेटाळला आणि ते उमेदवार स्वतः अपक्षाचा उमेदवाराचा फॉर्म भरायला आले त्याच वेळेस भारतीय जनता पार्टीने निर्णय केला की आता आपण उमेदवार रिंगणात उतरवायचा नाही आणि त्या अनुषंगाने आमचा निर्णय हा यशस्वीतेकडे जात असताना आपल्याला आज पाहायला मिळतोय। आज सत्याचा विजय करताना सत्याचा पक्ष प्रवेशही अपेक्षित आहे का? भविष्यात काय घडेल ते त्यावेळेस नक्की सांगू। नक्कीच काहीतरी वेगळं घडेल, नक्कीच वेगळं घडेल। विधान परिषदेमध्ये सर्वाधिक सदस्याची संख्या ही भारतीय जनता पार्टीची आहे